आपल्याला सोडून दुसऱ्याबरोबर लग्न करत असल्याच्या रागातून प्रियसीला शेवटची भेटण्याच्या निमित्ताने प्रियकर तिच्या घरी गेला. तिच्या बेडरूम मध्ये जात नायलॉन दोरीने तिचा गळा आवळून उशीने नाक तोंड दाबून हत्या करत त्याच नायलॉन रस्तीने स्वतः गळफास घेत त्यानेही आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. नाशिक मधील वडनेर भैरव मध्ये राहणाऱ्या अनिल साळुंखे याचे डोंबिवलीतील ललिता काळे या 28 वर्षीय तरुणी बरोबर प्रेम संबंध होते. मात्र अनिल हा विवाहित असून त्याला 2 मुले असल्याची माहिती ललिता हिच्या कुटुंबियांना मिळाल्याने कुटुंबियांनी तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले होते. काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र आपली प्रियसी दुसऱ्या कुणाबरोबर तरी लग्न करत असल्याचे अनिल याला सहन झाले नाही. याच रागातून 29 मे रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अनिल तिला शेवटचे भेटण्याच्या निमित्ताने तिच्या घरी पोहोचला. रागाच्या भरात त्याने ललिताचा नायलॉन दोरीने गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता त्याने उशीने नाक तोंड दाबून तिची हत्या केली. यानंतर त्याच नायलॉन रस्सीने त्याने स्वतः पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. सकाळी 11 वाजता हाक मारूनही बहीण दरवाजा उघडत नसल्याने ललिता हिच्या बहिणीने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मनपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. मनपाडा पोलिसांनी येथे अनिता काळे या महिलेने फोनद्वारे कळविले की तिच्या बहिणीला तिच्या प्रियकराने मारून स्वतः आत्महत्या केली. त्याबाबत मानपाडा पोलिसांनी कर्मचारी अधिकारी तात्काळ तेथे गेले. घटनेची खात्री केली असता तेथे असे लक्षात आले की तिची बहीण ललिता व अनिल तिचा प्रियकर अनिल याच्याबरोबर त्यांचे प्रेम संबंध होते व ललिताचा साखरपुडा झाल्याने त्याच्या डोक्यात तिच्या डोक्यात राग होता. त्यामुळे त्याने इथे येऊन तिच्याशी तिच्याबरोबर राहिला आणि त्यांनी तिचे नायलॉनच्या दोरीने गळा आवळून स्वतः पण आत्महत्या केलेली आहेत.